माननीय विनंती आपण कृपया व्यासपीठावर घ्यावं. फुलसंतीचे माजी सर उपसरपंच माननीय श्री सुधाकर मासा यांना विनंती आपण व्यासपीठावर घ्या. मगाशी सांगितले टाळ्या वाजवण्याचा शुगर आणि बीपीचा त्रास कमी होतो, टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत, आपल्या शरीरासाठी त्या लाभदायक आहेत. जे डी गायकवाड माननीय गाडेगावचे माजी सरपंच माननीय श्री पद्माकर भाऊ बागल, पंढरपूरचे नगरसेवक माननीय श्री मुन्ना मलक, पंढरपूरचे नगरसेवक माननीय श्री मुकेश कदम, ऍडव्होकेट माननीय श्री सागर आटकळे, औदुंबर शिंदे मस्ता दिसबावी, कासेगावचे माननीय श्री तुकाराम आबा खुरे. चार दिवसात येणार आहे, आठ दिवसात येणार आहे, पण पाणी कधी येणार आहे हे विचारणार, जाब विचारणार कोण नाही. किती दिवस आपण आंदोलन करायचे? भीमा नदीच्या काठचे प्रश्न आहेत, मंगळवार शहराचे प्रश्न आहेत, आणि मंगळवारच्या दक्षिण भागातला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न आहे. आम्ही एवढे छोटे छोटे होतो, आता वडीलधारी मंडळी इथं आलेली आहेत दक्षिण भागातील. आज आम्ही एवढ्याच एवढं झालो, एवढ्याच एवढं झालो, आता केसही थोडी चाललेली आहे. लहानपणापासून ऐकत होतो, तुम्ही बी ऐकत होता, पाणी येणार आहे, पाण्यासाठी पाण्याची योजना, तेल दोंडा, चाळीस दोंडा, दोड्डा नाला, आणि परत काय गड्ड्या गाढव. या योजनेपासून आता या 10 वर्षात परत आले 35 गाव. अरे होय, तुम्ही प्रयत्न करताय, 10 वर्ष जर प्रयत्न करत बसाल आणि आम्ही तुमच्या कुणाकडे जर बघत असेल तर हे कुठं जर बदलायची वेळ आहे, बदलू नो. आम्हाला प्रयत्न नकोय, आम्हाला काम पाहिजे. नुसतं बोलणं नकोय, कारण आज बघतोय ज्या काही आतापर्यंत झालेल्या कामाचे यांच्या प्रयत्नातून बघतोय, आम्ही फक्त प्रयत्नच करतोय, प्रयत्नच करतोय. अरे आम्ही लहानाचे मोठे झालो, मोठेचे अजून म्हातारी झालो, तरी अजून तुमचे प्रयत्नच बघायचे आहेत. अशा अनेक समस्या या मतदारसंघामध्ये झडलेल्या आहेत. त्या समस्या आपल्याला कुठेतरी सोडवायचे असतील तर बंधू ज्या गोष्टी मी बोलतोय त्या गोष्टी मी नक्कीच करून दाखवतो. या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो, या दोन्ही मतदारसंघामध्ये अविनाशजी, दोन्ही मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठा भीषण प्रश्न जर कुठला असेल तो म्हणजे सुशिक्षित बेरोजगारीचा. आज पंढरपूर शहर असेल, पंढरपूर तालुका असेल किंवा मंगळवार तालुका असेल, या तालुक्यामध्ये किती इंडस्ट्री नवीन झालेल्या आहेत. वकील साहेब, एखादा कारखाना झाला तर आपण 1500 लावतो कारखान्यामध्ये, परंतु आज किती इंडस्ट्री या मतदारसंघामध्ये आल्या, किती इंडस्ट्री पंढरपूर तालुक्यात आल्या आणि मंगळवारात आल्या, आणि किती उद्योग लागले, किती बेरोजगार आज बेरोजगारी लोक युवकांची आज संख्या कमी झाली, सगळ्यात मोठा भीषण प्रश्न आहे. हा भीषण प्रश्न मला नक्कीच खात्री आहे, आपण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नक्कीच संधी द्या, हे सगळे प्रश्न मी नक्कीच सोडून दाखवेन. त्या ठिकाणी आपल्याला सगळ्याला अधिवेशन देतो. बंधूनो, खरं म्हणजे ही आता भाकरीची तव्यावर टाकलेली आहे, ही भाकरी करपा लागलेली आहे, ही भाकरी पलटी मारण्याचं काम करा, नाहीतर अन्यथा पुढच्या काळामध्ये भाकरी कुणालाच मिळणार नाही. म्हणून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण सर्वजण ही भाकरी पलटी माराल ही सर्वांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो.